दिवसातली एक महत्त्वाची बातमी हाती येते. आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडी करून चोऱ्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आळेपाटा येथे अटक केली असून या आरोपींवर पुणे अहमदनगर जिल्हा येथील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पुढील पथक तपास करत आहे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे घरफोडी व चांडोली बुद्रुक येथे दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या करणाऱ्यांना तसेच मंचर राहुरी नगर ओतूर येथील पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र उर्फ तुकाराम बनसी वागे आणि उत्तम दादाभाऊ दुधवडे या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी अहमदनगर पुणे जिल्ह्यात केलेल्या विविध गुन्ह्यांसाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक कसून तपास करत आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार एस ए जावळे, शरद बांबळे, एस व्ही जम, पोलीस नाईक डी डी साबळे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे. ज्ञानेश्वर खिगड, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.